नमस्कार जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे सध्या विविध प्रकारचे रोगप्रतिकार शक्तिवर्धक काडे बाजारामध्ये मिळत आहेत आयुर्वेदिक काडे मिळत आहेत त्याचा चांगला परिणामसुद्धा जाणवत आहे त्याचबरोबर तेस त्याचे काही साईड इफेक्टसुद्धा आता समोर येऊ लागलेले आहेत ला निश्चितच हे रोगप्रतिकार शक्तिवर्धक जे काडे आहे त्याचा चांगला परिणाम हा भारतामध्ये दिसून आलेला आहे अनेक तज्ज्ञांनीसुद्धा हे मान्य केलेलं आहे आणि हे जे आयुर्वेदिक काडे आहेत ते फक्त रोगप्रतिकार शक्तीच वाढवत नाहीत तर शरीरालासुद्धा त्याचे अनेक प्रकारचे फायदे असतात परंतु काळा किती प्रमाणामध्ये घ्यावा कसा घ्यावा कोणत्या व्यक्तीने किती प्रमाणामध्ये घ्यावा कोणत्या वेळेला घ्यावा हे माहीत नसल्यामुळं त्याचे साईड इफेक्ट्स आता समोर येऊ लागले आहेत जाणू लागलेले आहेत बरेच जण आता भेटल्यानंतर सांगतात की सर आम्हाला मूळव्याधीचा त्रास होऊ लागलेला आहे आणि यावर एक नवीन संशोधनसुद्धा आता समोर आलेलं आहे की नवीन तीस टक्के लोकांना मूळव्याधीचा किंवा पाईलचा त्रास हा जाणू लागलेला आहे आणि निश्चितच हा या काड्यांचा साईड इफेक्ट्स सा आहे तर काडा हा आपल्याला घेणं आवश्यक आहे रोगप्रतिकारशक्ती शक्ती आपली नीट असली पाहिजेच म्हणून ह्या काड्याचा कुठलाही साईड इफेक्ट होऊ नये म्हणून हा काढा किती प्रमाणामध्ये घ्यावा कसा घ्यावा कोणत्या प्रकृतीच्या व्यक्तीने किती प्रमाणामध्ये घ्यावा कोणत्या वेळेला घ्यावा दिवसातून घ्या किती वेळा घ्यावा आठवड्यातून किती वेळेस घ्यावा हे माहिती करून घेणं खूप गरजेचं आहे जरी तुम्ही काडा कुठल्याही प्रकारचा घेत असले तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सुचवलेला काढा जरी तुम्ही घेत असले तरी ही गोष्ट माहिती असणं खूप गरजेचं आहे म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि त्याप्रमाणे तुम्ही काढा घ्या तुम्हाला, तुम्हाला काड्याचा कुठलाही साईड इफेक्ट जाणवणार नाही तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढेल परंतु तुम्हाला त्या काड्याचा उष्णतेचा किंवा मूळव्याधीचा कुठलाही त्रास जाणवणार नाही आयुर्वेदानुसार काढा किती प्रमाणामध्ये घ्यावा कोणत्या वेळेला घ्यावा किती घ्यावा आठवड्यातून किंवा दिवसातून किती घ्यावा आणि कोणत्या प्रकृतीच्या लोकांनी कसा घ्यावा हे खूप महत्त्वाचं आहे माणसाच्या शरीरामध्ये तीन दोष असतात वात कप आणि पित्त या तीन दोषानुसार आपल्याला हा काढा घ्यायचा असतो उदाहरणार्थ जर तुम्हाला पित्त दोष असेल तर हा जो काढा तुम्ही कुठल्याही पद्धतीचा जरी आयुर्वेदिक काढा घेत असले तरी तुम्हाला हा काढा उपाशीपोटी अजिबात घेता येत नाही आणि जर तुम्ही कुठलाही रोगप्रतिकारशक्तीवर्धक आयुर्वेदिक काढा जर उपाशीपोटी घेतला तर निश्चित तुम्हाला त्याचा त्रास होणार पित्तचा त्रास होईल अंगामध्ये उष्णता वाढेल आणि जे तीस टक्के लोक मी सांगितले ती ह्याच प्रकारामधले आहेत की पित्त प्रकृतीच्या लोकांनी आयुर्वेदिक काडे घेतले आणि त्यामुळं त्यांच्या शरीरामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये उष्णता वाढून त्यांना मूळव्याधीचा खूप जास्त प्रमाणामध्ये त्रास झाला असे लोक खूप आहेत जे पित्त प्रकृतीचे लोक आहेत मग आता जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल तर तुम्हाला आयुर्वेदिक काढा घ्यायचा आहे परंतु हा काढा उपाशीपोटी घ्यायचा नाही आणि सकाळी अजिबात घ्यायचा नाही तर अशा लोकांनी आयुर्वेदिक काढा हा फक्त संध्याकाळी झोपण्याच्या आधी घ्यायचा आहे तेही जेवण केल्यानंतर आणि आठवड्यातून जास्तीत जास्त चार दिवस घ्यायचा आहे जर तुम्ही या पद्धतीनं हा काढा घेतला तर तुम्हाला या काड्याचा कुठलाही साईड इफेक्ट्स जाणवणार नाही तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल परंतु उष्णतेचा किंवा मुळदीचा त्रास तुम्हाला होणार नाही वात दोष किंवा वात प्रकारामध्ये येणाऱ्या ज्या व्यक्ती असतात अशा व्यक्तींनी हा आयुर्वेदिक काढा दिवसातून दोन वेळेस घेतला तरी चालतो परंतु उपाशीपोटी त्यांनीसुद्धा हा काढा घ्यायचा नाही जेवण केल्यानंतर घ्यायचं आहे आणि त्या काड्यामध्ये ज्या व्यक्तींना वात आहे अशा व्यक्तींनी या आयुर्वेदिक काड्यामध्ये थोडंसं तूप घालायचं आहे जर अर्धा चमचा तूप तुम्ही त्या काड्यामध्ये जर घातलं तर या काड्याचा कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला जाणवणार नाही आणि अशा व्यक्ती ही आठवड्यातून चार ते पाच दिवस हा आयुर्वेदिक काढा घेऊ शकतात सर्वात शेवटचा आणि जो तिसरा दोष माणसाच्या शरीरामध्ये असतो तो, तो म्हणजे कपदोष या प्रकृतीच्या लोकांनी आयुर्वेदिक काढा हा शंभर टक्के घ्यायलाच पाहिजे कारण कुठल्याही व्हायरल इन्फेक्शनचा जो त्रास होतो तो या प्रकृतीमधल्या लोकांना खूप लवकर होतो आणि म्हणून यांच्यासाठी हे रोगप्रतिकारक जे काडे आहे ते खरोखरच संजीवनी ठरत आहेत आणि त्यांनी हे काडे आवश्यक घ्यायलाच पाहिजेत ज्या लोकांना कप स कप प्रवृत्ती आहे कप होतो अशा व्यक्तींनी दिवसातून दोन वेळेस जरी काढा घेतला आणि डेली जरी घेतला तरी चालेल अशा व्यक्तींनी सुद्धा जेवण केल्यानंतर काढा घ्यायचा आहे उपाशीपोटी कुठलाही काढा घ्यायचा नाही आयुर्वेदिक काढा जो रोगप्रतिकार शक्तीवर्धक काढा आहे कारण यामध्ये जे आयुर्वेदिक औषधी आहेत त्यामध्ये ऐंशी टक्के वनस्पती अशा असतात की ज्या उष्ण असतात प्रकृतीने उष्ण असतात आणि त्यामुळे तुम्हाला उष्णतेचा त्रास होतो पित्ताचा त्रास होतो पोट व्यवस्थित साफ होत नाही आणि त्याचा पर्यायाने मूळव्याधीचा तुम्हाला त्रास होऊ शकतो तर या ज्या गोष्टी आहेत की वाद कप आणि पित्त या तीन दोषामध्ये आपण कुठल्या दोषामध्ये आहोत हे आपल्याला नक्की समजतं या पद्धतीनं जर तुम्ही रोगप्रतिकार शक्तीवर्धक काडे घेतले तर त्याचा कुठलाही तुमच्या शरीरावर साईड इफेक्ट होणार नाही तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढेल परंतु तुम्हाला उष्णतेचा किंवा मूळवधीचा त्रास होणार नाही हे खूप महत्त्वाचं होतं हे सांगणं गरजेचं होतं बऱ्याच जणांच्या कमेंटसुद्धा आल्या होत्या की सर आयुर्वेदिक काढे सुरू केल्यापासून आम्हाला मुळव्याधीचा त्रास होऊ लागलेला आहे म्हणून ही माहिती मी तुम्हाला सांगत आहे की या प्रकृतीनुसार आपण जर काढा घेतला तर कुठल्याही काड्याचा तुम्हाला साईड इफेक्ट होणार नाही माहिती खूप महत्त्वाची आहे म्हणून ही माहिती प्रत्येक व्यक्तीपर्यंत तुम्ही पाठवा कारण योग्य पद्धतीनं जर काढा घेतला तर त्याचा फायदा होईल साईड इफेक्ट होणार नाही तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद